आता जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पाळली नाही असं माझं मत आहे. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मांडलेला प्रश्न आणि मुद्दा इतके दिवस का प्रलंबित राहावा, का लक्ष देऊ नये? इवन दोनदा मुख्यमंत्री असलेल्या अशोकरावने सुद्धा म्हणावं तेवढं काळजीपूर्वक लक्ष याच्याकडे दिलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे त्यांना स्वतः निवेदन देऊन सांगितलं आहे. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाइट न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत ज्येष्ठ जनता दलाचे माजी आमदार. खरं तर राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल सरांची ओळख करून देण्याची तशी गरज नाही, सर्वांना सुपरिचित आहेत. खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व तसं आहे. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत. मी मुळात करंडखेडचा राग आहे. आमचे वडील बिरोली स्थायिक झाले, त्याच्यामुळे मी बिरोलीकर झालेलो आहे. पण बिरोली मतदारसंघामध्ये देगलूर आता नाव देगलूर केलंय, परंतु बिरोली मतदारसंघातूनच मी 2 वेळा निवडणूक लढवली. त्यापैकी एका वेळेस मला देगलूरच्या लोकांनी साथ दिल्यामुळे बिरोली देगलूरमधून मी आमदार म्हणून माझ्यापर्यंत, आणि नंतर पुन्हा विधान परिषदेत आलो. आणि विधान परिषदेमध्ये असताना माझा मतदारसंघ बिरोली देगलूर हाच राहत आलेला आहे. आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी विशेषतः लेणी धरण का होत नाही, शंकरराव चव्हाणांनी सुरुवात केली होती, त्याच्यासाठी मी अशोकराव मुख्यमंत्री असताना आणि नंतरच्या आत्ताच्याही मुख्यमंत्र्याकडे मी सातत्यानं बाकीच्या तुमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या चांगल्या आहेत, प्रश्न नाही. अशा काळामध्येही इथल्या लोकांनी मोर्चा काढला, आपल्या मागण्यांचं निवेदन केलं. तर या भागामध्ये आजच्या पेपरमध्ये टेंडर आहे, पुणे नगरीमध्ये मोठं टेंडर आहे खानापूर आणि या भागामध्ये. म्हणजे लेणी प्रोजेक्टचा हा भाग आहे जिथे पाणी मिळणार आहे, त्याच्या कामासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आलेलो आहे, बाकी कोणत्या इतर कारणापेक्षा. लेणी धरण झालं तर तेलंगणाचा भाग आणि आपला भाग मुक्रमाबादपर्यंत, आणि ज्या भागामध्ये पाणी मिळणार आहे त्या भागाचं सुजलाम सुफलाम होईल. जमीन चांगली असल्यामुळे इथल्या जमीन मालकांना धरण लवकर व्हावं याच्याबद्दल फारशी काळजी वाटत नाही. तथापि हे धरण लवकर झालं तर देगलूरचं नाव आणि देगलूरच्या भागाचा विकास, देगलूर मुक्रमाचाही काही भाग आहे, या विकासाला प्रगतीला फार मोठी चालना मिळणार आहे. सर, गेल्या अनेक वर्षापासून लेणी धरणाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. अनेक निवडणुकीमध्ये हा प्रश्न अधोरेखित केला जातो, वारंवार त्याच्यावर चर्चा केली जाते, परंतु आज तागायत लोकप्रतिनिधी त्यावरती सकारात्मक कार्य करू शकले नाहीत. तर याकरिता अपयश नेमकं कोणाचं म्हणता येईल, कोण जबाबदार आहे असं म्हणतात? हा, कोण जबाबदार आहे नेमकं? असं आहे की सत्ताधारी जे आहेत ते जबाबदार आहेत. सत्ताधाऱ्यांना बिरोली आणि देगलूर मतदारसंघाबद्दल वाटावी तेवढी काळजी वाटत नव्हती. आणि मुक्रमाचं जिथं धरण होणार आहे प्रत्यक्षात, तिथल्या लोकांच्या सर्व मागण्या वाढत गेलेल्या आहेत, प्रत्येक वेळी वाढत गेलेल्या आहेत. तरी त्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळं तेलंगणच्या सरकारने आपला वाटा वेळच्या वेळी पूर्ण 31 मार्चला महाराष्ट्र सरकारला देत आलेला आहे. धरणाचं जे काही काम प्रलंबित असेल त्यांच्याकडे आता काही काम शिल्लक नाही, त्यांनी धरण कॅनॉल त्यांच्या भागापर्यंत पूर्ण केलेलं आहे. असं हे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचं धरणाच्या बद्दल आलेलं आहे, पण त्याच्यात लेणीचा उल्लेख नाही. केव्हा तरी एकदा त्यांनी सांगितलं की लेणी धरण पूर्ण करणं ही आमची जबाबदारी, आम्ही करू, पण त्याच्याबद्दल ठोस असं काही झालेलं नाही. आणि आता जे कोणी उभा राहणार आहे त्यांनी पण आता प्रयत्न करायला पाहिजे की लेणी धरण लवकरात लवकर झालं पाहिजे. सर, याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो, जो म्हणजे रेल्वेचा प्रश्न. खरं तर हा अनेकदा तो चर्चेमधलाच विषय म्हणावा लागेल का वास्तव्यामध्ये ते परत स्वप्न म्हणून का स्वप्नासारखं राहील का वास्तव्यात येईल,
असे अनेकदा दुधामनी स्थितीमध्ये असतात. आमच्या आजोबापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. आपणही पाहताय आपण तरुण वयामध्ये असताना तो प्रश्न निघाली निघायला हवा होता. हिंदीचा म्हणताय रेल्वे प्रश्नाचा नांदेड बिदर हा जो रेल्वेचा जो प्रश्न आहे नांदेड बिदरचा प्रश्न आता याच्यावर आलेला आहे, लाईनवर आलेला आहे. त्याला आता धक्का देणं त्याला त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करणं हे आताच्या पुढच्या प्रतिनिधींना करायचा प्रश्न आहे आणि ते आवश्यक आहे. तसं वाहतूक आहे, वाहतूक चालू आहे, कोणत्या ना कोणत्या ना मार्गाने चालू आहे. परंतु जी मागणी प्रलंबित होती त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही. आजच्या आशामध्ये गेल्या 2 वर्षामध्येच त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे. आपले रेल्वेमंत्री होते, दुर्दैवाने आता रेल्वेमंत्री आपल्याकडे नाही, रेल्वे भाग दुसऱ्याकडे आहे. पण त्याचा पाठपुरावा करणं हे देगलूरकरांचीही महत्त्वाची जबाबदारी आहे. तेलंगण नेहमीच आपल्या बरोबर राहत आलेलं आहे विकासाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, कारण त्यांचा आणि आपल्या विकासाचे पुष्कळचे प्रश्न समान आहे. सर आपण म्हटलात की देगलूरकरांची सुद्धा जबाबदारी आहे, म्हणजे देगलूरकरांची जबाबदारी आपल्या मतदानाच्या माध्यमातून करायला हवी असं वाटतं का तुम्हाला? आता उघड आहे, मतदानामध्ये आपल्याला जो योग्य उमेदवार वाटेल अशा योग्य उमेदवाराला जर साथ दिली तर निश्चितपणे त्याच्याकडनं आपण आश्वासन घेऊ शकतो आणि तो हे कर्तव्य पाळे पाळेल. आता जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पाळली नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळेच या दोन्ही तिन्ही प्रश्नाला लेंडीपासून ते रेल्वेच्या प्रश्नापर्यंत हे सगळे प्रश्न पुढे जात गेलेले आहेत. इथले जे कार्यकारी अभियंता आहेत लेंडी प्रकल्पाचे आणि त्याच्यात काम करणारे लोक आहेत, त्यांची खूप इच्छा आहे की लवकर व्हावं. हे इच्छा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मांडलेला प्रश्न आणि मुद्दा इतके दिवस का प्रलंबित राहावा, का लक्ष देऊ नये? इव्हन 2 मुख्यमंत्री असलेल्या अशोकरावांनी सुद्धा म्हणावं तेवढं काळजीपूर्वक लक्ष याच्याकडे दिलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे त्यांना स्वतः निवेदन देऊन सांगितलं आहे की तुमची जबाबदारी आता तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आता तुम्ही सरकारमध्ये गेलात, सरकारी पक्षात गेलात, त्या तिथं तुमचं वजन खर्च करा आणि हे लवकर होईल असं बघा. सर आता वास्तव पाहता खरं तर राजकारणाचा स्तर अत्यंत खालावतोय, तर काय सांगाल या राजकारणाच्या बाबतीमध्ये? तर आपण जेव्हा होता तेव्हाचं राजकारण आणि आताच्या राजकारण खूप तफावत आहे, खूप ढासाळतो. जे तत्वाचं जे राजकारण म्हणतो ते खूप ढासाळत आहे, काय म्हणता? दुर्दैवानं असं झालंय की आमचा पक्ष राजकीय पक्ष म्हणून जो एकेकाळी शरद पवारांना मुख्यमंत्री करणारा पक्ष 100 आमदार आमचे होते, पण आज आमचा एकही आमदार नाही आणि प्रतिनिधी नाही. म्हणून आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातून 2-4 प्रतिनिधी जनसभेलाही पाठवावे. म्हणजे ते जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या काळापासून मधुदंड त्यांच्या बापूसाहेब काळदासांच्या काळापासून ते प्रलंबित प्रश्न आणि मुळात जनतेचे हे प्रश्न आहेत. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे आणि त्याच्या मागे सातत्यानं लागलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, धडपड केली पाहिजे, आंदोलन करायची गरज पडली तर ती पण केली पाहिजे. परंतु या भागाचा विकास इतर भागाच्या मानानं बरोबरीनं व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करण्याची आता येणाऱ्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि त्या दृष्टीनं लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यावेत असं मी म्हणेन. आज मी राजकीय पक्षाचा उल्लेख करणार नाही कोणत्याही, पण या देगलूर मतदारसंघाचं नाव देगलूर असलं तरी बिरडी त्याच्यात आहे आणि देगलूर बिरडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल, धडपड करेल असाच लोकप्रतिनिधी या भागातल्या मतदारांनी निवडून द्यावा असं ढोबळपणानं म्हणता येईल. कारण इच्छुकांची संख्या देगलूर बिरडीमध्ये जवळजवळ 12 वर आहे निर्णया पक्षाची. सर जास्त काय कदाचित सर, पण असं आहे की दुसरं कारण असं आहे की राखीव मतदारसंघ राहण्याची शेवटची वेळ आहे. याच्या पुढे बिरोधी देगलूर राखीव राहणार नाही, मतदारसंघात बदल होतील आणि म्हणून राखीव असणाऱ्या कार्यकर्त्यांची जास्त धडपड आहे यावेळेस. आपल्याला तिकीट मिळावं, आपण निवडून यावं, खरं म्हणजे मुख्य लढत 2 पक्षात होणार आहे असं दिसतंय. पण तिसरा आणि चौथाही पक्ष रिंगणामध्ये येऊ लागलेला आहे.
तेव्हा लोक जायचे शेवटी कोणाची निवड करतात याच्यावर या भागाचा विकास अवलंबून आहे. सर तुम्ही म्हटलं योग्य उमेदवार निवडून द्यावा असंच मी म्हणे. तुम्ही म्हटल्यासारखं लोकनेते कोणाला निवडून घेतात, खरं तर आजपर्यंत इतिहास पाहिल्यानंतर लोकनेते जे काही म्हणतो आपण त्यांनी अचानक येणारे अचानक उडी टाकणाऱ्या लोकांनाच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर जो सामान्य कार्यकर्ता असतो तळागळामध्ये जो काम करतो अशा कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा त्यांना संधीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. काय सांगता येईल यामुळं अशा कार्यकर्त्यावरती अन्याय होतो का? अशा कार्यकर्ते जी निर्माण व्हायची जी फळी आपण म्हणतो ती फळी हळूहळू कमी होत चालली. मी असं म्हणे की अशाच लोकांच्याकडे प्रतिनिधित्व योगायोगानं म्हणा क्रमानं म्हणा आलेलं आहे आणि अगदी साबणेपासून ते आत्तापर्यंत सर्व दुर्लक्षित आणि दुर्बल घटकाचे दलितच लोकप्रतिनिधित्व करत आलेले आहे. पण त्यांनी म्हणावं तसं धडपड करून या भागाला इतरांच्या बरोबर येण्याच्या दृष्टीने जे करायला पाहिजे ते करू शकले नाहीत असं स्पष्ट दिसतं. आणि म्हणून जे लक्ष देऊन या भागाचं प्रतिनिधित्व करू शकतील चांगला प्रयत्न करतील विकासाचे प्रश्न घेऊन लढत राहतील असे प्रतिनिधी निवडून देण्याच्या दृष्टीनेच या मतदारसंघाच्या लोकांनी प्रयत्न करावा. त्यात दिलेली आहे बिरोली 45% बिरोली आहे 55% देगलूर आहे. या दोन्ही मतदारसंघातल्या सुजाण जनतेने आपला विकास कशा तऱ्हेनं होईल कोणामुळे होईल याचा विचार करून योग्य निवडून द्यावा एवढंच सध्या मला सांगता येईल. उमेदवार उभं राहिल्यानंतर त्यावेळेस कोणाकोणाचे काय कोण कोण राहतं हे बघून मग त्यावेळेस ठरवता येईल कदाचित. पण आज असं म्हणावं लागेल की योग्य उमेदवाराची निवड करायचं काम योग्य मतदारांनी करा. सर आणखी एक खरं तर जनता दल येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मैदानात उतरणार आहे का? आपणही आपल्या पक्षांना प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारीची मागणी करणार आहात का? काय भूमिका आहे एकूण? कसं आहे की आमच्या मतदारसंघामधून आमच्या पक्षाला द्यावं असं आम्ही आघाडीतले जे पक्ष जवळचे वाटतात त्यांच्याकडे केलेली आहे आणि नाही त्यांनी ते काय करतील माहित नाही. ते कोण निवडून येऊ शकतं सर्व दृष्टीने याचा विचार करून ते देतील. पण मला असं वाटतं की आजचं जे सरकार आहे भाजपचं सरकार ते सरकार येऊ नये या दृष्टीनं ज्या राजकीय हालचाली चालू आहेत त्याला बळ देण्याचं काम आम्ही करणार आहोत. उमेदवार कोण असेल काय असेल हे ते वरचे लोक ठरवतील. आम्ही कोणाची तरी शिफारस केली म्हणून त्याचं काम होईलच असं नाही. पण या आघाडी इंडिया आघाडी ज्याला म्हणतात आज त्या इंडिया आघाडी बरोबर राहावं असं एक आज तरी मला वाटतं. तुम्ही ज्येष्ठ म्हणून जे राजकारणामध्ये पदार्पण करतायत तुम्ही ज्येष्ठ आहात. जे कोणी नवतरुण राजकारणामध्ये पदार्पण करत आहेत अशांना एक राजकीय ज्येष्ठ म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता किंवा कोणत्या तत्वाचा अवलंब केला पाहिजे? मी तर सांगितलं ना की सगळ्यात जास्त उमेदवारांची संख्या देगलूर बिरोली का आहे तर राखीव मतदारसंघ म्हणून शेवटची निवडणूक आहे. त्याच्यानंतर राखीव उठेल आणि ज्यांनी राखीवांनी काय केलं त्याचं पण यावेळेस सेवावलोकन होईल की आतापर्यंत राखीव जागा असून कोणी कोणी काय काय केलं. जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सगळे प्रलंबित प्रश्न का आहे ते विचारतील त्यांना की नेहमी प्रश्न का प्रलंबित आहे का होत नाही इतकी वर्ष झालं तरी. रेल्वेचा का प्रश्न आताच का उद्भवला याच्यापूर्वी लोकांनी का नाही विचार. या विकासाचे प्रश्न खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाईल अशा उमेदवाराची निवड मतदारांनी करावी एवढंच सांगता येईल. नेमकं पक्ष सांगता येणार नाही किंवा माणूस सांगता येणार नाही की योग्य उमेदवाराची निवड करण्याचं काम ज्या आघाड्यांचं आहे 2-3 आघाड्या आहेत ते कोणाचं निवड करतात याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण त्यांनी कोणाही उमेदवाराची निवड केली म्हणजे आपल्या भागाचा विकास कोण करू शकेल अशा उमेदवाराची निवड करायचं काम प्रामुख्यानं मतदारांनी करायचं आहे आणि ते करतील अशी अपेक्षा आहे. खरं तर आपण
आता सध्याच्या राजकारणामुळे जे चढउतार होत आहे त्या विस्तार असायची काही गेल्या अनेक वर्षापासून डेब्यू बिरोली मतदारसंघामध्ये काही प्रश्न प्रलंबित आहेत त्यावरतीही आपण बिलखुलास चर्चा केला. खर तर आमच्याशी सुद्धा बरं वाटतं कारण ज्येष्ठ व्यक्तीनं या राजकीय लोकांना तत्वाचं राजकारण कसं करावं या संदर्भात एक महत्वाचा मेसेज आपण दिलेला आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू थँक्यू आभारी.